विकासाचा ध्यास म्हणजे नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईच्या भांडुपहून शिर्डीला निघालेल्या दाम्पत्याचा अपघाती मृत्यू झाला. मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनरनं बाईकला धडक दिल्यानं दोघांचा मृत्यू झाला. तर या अपघातात 6 वर्षाची चिमुकली वाचली. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. या दुर्दैवी अपघातानंतर अनेकांकडून हळहळ व्यक्त होती. नंदुरबारच्या खोकसा घाटात पिकअप गाडी उलटल्यानं दोघांचा मृत्यू झालाय तर 11 जण जखमी झालेत. हे मजूर धुळे जिल्ह्यातील उमरपाटा गावाला जात होते. कामावरून परतत असताना हा अपघात झालाय. मजुरांना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पुणे बेंगळुरू महामार्गावर वारजे पुलावर दुचाकीस्वाराचा अपघात झालाय. या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. वारजे नदी पुलावरून धायरीकडे जाताना संकल्प चव्हाण. गुडघेदुखी कंबरदुखीचा त्रास होता. अमृत नोनी आर्थो प्लस घेतल्यापासून पाठदुखी गुडघेदुखी सांधेदुखी बंद झालेला आहे. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी आर्थो प्लस. याला ट्रकनं जोरदार धडक दिली. यात त्याचा ट्रकच्या चाकाखाली आल्यानं जागीच मृत्यू झाला. पुण्यातील वेल्हा तालुक्यात विजांच्या तारांचं घर्षण होऊन ठिणग्या पडल्यानं आग लागली आहे. या आगीत जवळपास 100 एकर क्षेत्रातील वाळलेलं गवत जनावरांचा चारा जळून खाक झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. गडचिरोली शहरातील मार्केट लाईन परिसरात बांधकाम सुरू असलेली दुमजली इमारत कोसळली. या 3 मजूर गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीनं तिघांनाही ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. मुंबई कस्टमनं पकडलेले 538 कोटींचं 140.57 किलोचं ड्रग्ज नष्ट करण्यात येत आहे. पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट इथे हे ड्रग्ज नष्ट करण्यात येत आहे. यात एअरपोर्ट प्रिव्हेंटिव्ह आणि एअर कार्गो कमिशनरेट यांनी केलेल्या 16 कारवायांमधील पकडलेलं हे ड्रग्ज आहे. साई पालखी घेऊन येणाऱ्या भाविकांवर शिर्डीत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात खांद्याला गोळी लागल्यानं 1 जण जखमी झालाय. जखमी व्यक्तीनं आरोपीच्या बहिणीला 2 वर्षापूर्वी पळवून नेऊन तिच्याशी लग्न केलं होतं आणि त्याचाच राग मनात ठरत आरोपीनं गोळीबार केल्याचं सांगण्यात येत आहे. काशीविरा इथल्या कुटुंब हत्याकांडातील एका आरोपीला 28 वर्षानंतर पोलिसांकडून अटक करण्यात आली. 16 नोव्हेंबर 1994 काशीमिरा पेणकरपाडा इथल्या प्रजापती कुटुंबातील पत्नी आणि तिच्या 4 मुलांची 3 आरोपींनी क्षुल्लक कारणावरून हत्या केली होती. त्यानंतर आरोपींनी भारत सोडून परदेशात पलायन केलं होतं. पुण्यात अक्षय वल्लाळ याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी शेखर शिंदेवर गोळीबार करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेनं अटक केली आहे. बाळकृष्ण विष्णू गाजूल असं आरोपीचं नाव आहे. ही घटना 2 दिवसापूर्वी मंडई इथल्या रामेश्वर चौकात घडली होती.